कल्याण डोंबिवली महानगर पालिका एवं MMRDA के संयुक्त तत्वाधान में कल्याण से सटे अंबिवली में वन विभाग की जमीन पर लगभग 15,000 वृक्ष लगाए गए। मनपा की जनसंपर्क अधिकारी माधवी फोफले ने बताया कि कल्याण में बनने वाले रिंग रोड की परियोजना में 2100 पेड़ प्रभावित हो रहे हैं, जिसके लिए महानगर पालिका प्रशासन ने प्रस्ताव पास कर 5 गुना वृक्ष लगाने का निर्णय लिया। रिंग रोड में प्रभावित पेड़ों को काटने के पहले मनपा और MMRDA प्रशासन ने पेड़ लगाकर उसे 3 साल तक देखरेख की जिम्मेदारी कल्याण मनपा ने ली है और इसमें लगने वाला खर्च MMRDA द्वारा उपलब्ध कराया जाएगा। मंगलवार को मनपा के सचिव संजय जाधव, शहर अभियंता सपना कोली, जनसंपर्क अधिकारी माधवी फोफले ने अंबिवली स्थित इस प्रोजेक्ट का दौर कर जायजा लिया। आपल्याला माहितच आहे की रिंग रोडचं काम MMRDA मार्फत हाती घेण्यात आलेलं आहे। तर रिंग रोड मध्ये जे बाधित झाडं येणार होते, अंदाजे सुमारे 2500 ते 3000 झाडं बाधित होणार होते, त्याची 5 पट झाडं आपण लावण्याची त्यांना सूचना दिली होती। MMRDA ने तो कन्सेप्ट त्यांना ऍक्सेप्ट केलं आणि आपलं ॲग्रीमेंट झालं करार, त्या अनुषंगाने आपण म्हणजे 2500 झाडाच्या ऐवजी 5 पट झाडं आपण लावणार होतो, म्हणजे अंदाजे 10,000 ते 15,000 झाडं आपल्याला लावणं अपेक्षित होतं। झाडं लावायचे तर होते आपल्याला, पण त्याची जागा कुठे तेवढा प्रमाणात जागा पण मिळणे महत्त्वाचं काम होतं। तर आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटशी संपर्क साधला, फॉरेस्ट डिपार्टमेंटनी पण अनुकूलता दर्शवली, म्हणून हा फॉरेस्ट लँडमध्ये आपण MMRDA अंतर्गत KDMC मार्फत हा प्रकल्प राबवण्यात आला। इथे वेगवेगळ्या प्रकारचे विविध झाडं लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, जेणेकरून इथे मॅक्झिमम पक्षी आकर्षित करावा आणि एक हा निसर्ग पर्यटन क्षेत्र व्हावं या दृष्टीनं आपण इथे म्हणजे त्याचं नियोजन करण्यात आलं आणि ते नियोजन करताना आपल्याला असं लक्षात आलं की झाडं नुसतं लावून उपयोग नाही आहे, ते झाडं जगवायची पण आहे ते आपल्याला आणि त्याचं दीर्घ आयुष्यही एवढं महत्त्वाचं आहे। तर त्या दृष्टीनं आम्हाला असं लक्षात आलं की उन्हाळ्यात झाडं जगण्यासाठी आम्हाला ड्रिप इरिगेशनचा आम्ही इथे टेक्निक वापरला। तर ड्रिप इरिगेशनला टेक्निक वापरत असताना मग आम्ही याच्यासाठी इलेक्ट्रिसिटी कुठून आणावा हा मोठा प्रश्न होता। मग इलेक्ट्रिसिटी आणण्यासाठी मग आपण इथे सौर प्रकल्प राबवला, म्हणजे सौर यंत्रणा बसवलं जिथून तो पाणी येऊन डायरेक्ट त्या झाडाच्या मुळापाशी तो पाणी जातो ड्रिप इरिगेशन। तर मेन इथे आपण इलेक्ट्रिक लाईट्स कुठेच लावले नाहीत, इलेक्ट्रिक सप्लाय नाही आहे, त्याच्यामुळे पक्ष्यांना इथे त्रास होणार नाही, इट इज ऑल नॅचरल। आणि पाण्यासाठी आपण रेन हार्वेस्टिंग करण्यासाठी त्या दृष्टीने आपण 3 छोटे छोटे तळ उभं केले, जे पावसाचं पाणी येऊन तिथे पाणी साठलं जाईल, म्हणजे पाण्याचाही प्रश्न आपला निकाली लागू शकतो। तर बेसिकली आपण इथे सोलार एनर्जीचा वापर करून ड्रिप इरिगेशन करून हा झाडं जगवायचा प्रयत्न केला। आपण झाडं बरेच उत्साहात आपण लावतो पण त्याची निगा आणि देखभालच्या याच्याकडे जास्त प्रामुख्याने लक्ष देत नाही आपण। त्याच्यासाठी आपण हा 3 वर्षाच्या पद्धतीनं आपण त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला नियोजन दिलं, 3 वर्षापर्यंत तो हा झाडं जगवणार। जे काही झाडं सांभाळायचं त्यांनीच आहे, जर त्याच्यामध्ये काही म्हणजे डेथ रेट झाले किंवा काही झाडं जगले नाही तर त्यांनी त्या याच्यामधनं तो नवीन लावणार आहे। आणि हा प्रकल्प आपल्याला एक निसर्गाला देण्यासाठी एक नैसर्गिक वातावरण किंवा छोटंसं पिकनिक स्पॉट करण्याच्या दृष्टीनं पण हा चांगला एक उपक्रम आहे। शाळेतले मुलांना येऊन आणि इथे सकाळच्या वेळी वातावरण अगदी चांगलं असतं आणि विविध पक्षी अट्रॅक्ट होतील अशी अपेक्षा करते, कारण आपण झाडं प्रत्येक हा निवडून वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ झाडं आणलेले आहेत, म्हणजे जे पक्ष्यांना आकर्षित होतील असेच झाडं आणतात। आणि आमची टीम मेन म्हणजे उद्यान विभागाची टीम वगैरे खूप काम करते इथे आणि ते जातीनं आवडीनं काम करतात हे विशेष आहे। आणि इथे आवड नसेल तर मग काहीच उपयोग नाही, ते आवडीने काम करतात आणि ते मेहनती घेतात, ह्याला पुढे भविष्यात एक चांगलं एक रूप होईल अशी अपेक्षा करते। मॅडम, अभयारण्य करण्याचं काय? पक्षी अभयारण्य करण्याचं आमचं एक नियोजन आहे। झाडांची 2-3 वर्षानंतर आपल्याला पक्ष्यांचे विविध जाती इथे येण्यास सुरुवात होईल अशी आशा करते, कारण त्या पद्धतीनं आपण झाडं निवडून लावलेले होते। फंडिंग काय आलं या प्रकल्पात? फंडिंग MMRDA मार्फत आपल्याकडे आलेलं आहे। MMRDA ने आपल्याला अंदाजे 2.5 कोटीच्या आसपास फंडिंग दिलेलं आहे, प्रशासकीय मान्यता MMRDA नेच दिलेलं आहे, फक्त आपण कार्यान्वयन यंत्रणा। पाण्याचा प्रकल्प पण त्याच फंडातून? हो, सगळं हे सौर ऊर्जा, ड्रिप इरिगेशन हे सगळं आपण त्या याच्यातनच केलं। मॅडम, कल्याण डोंबिवली परिक्षेत्रामध्ये जो ग्रीन बेल्ट आहे त्याचा एक आराखडा आलेख कमी होत